नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं महाकृषी दर्शनमध्ये. आज 25 जुलै 2019. पाहूयात महाराष्ट्रातील जिल्ह्यानुसार हवामानाचा अंदाज. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. रायगड जिल्ह्यातही आज हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यातही आज मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. नाशिक जिल्ह्यामध्ये आज हलक्या पावसाची शक्यता आहे. धुळे जिल्ह्यातही आज हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्येही आज हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. जळगाव जिल्ह्याच्या काही भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या तुरळक भागामध्ये आज हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. नगर जिल्ह्याच्याही तुरळक भागामध्ये आज हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. पुणे जिल्ह्याच्या काही भागामध्ये आज हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर सातारा जिल्ह्याच्याही काही भागामध्ये आज हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. सांगली जिल्ह्याच्या तुरळक भागामध्ये हवामान ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आज हलक्या पावसाची शक्यता आहे. उस्मानाबाद जिल्ह्याच्या काही भागामध्ये आज हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. बीड जिल्ह्याच्या काही भागातही आज हलक्या पावसाची शक्यता आहे. लातूर जिल्ह्याच्या तुरळक भागामध्ये आज हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. जालना जिल्ह्याच्या काही भागामध्ये आज हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. बुलढाणा जिल्ह्यातही आज तुरळक भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. परभणी जिल्ह्याच्या काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. हिंगोली जिल्ह्यातही काही भागामध्ये आज हलका पाऊस पडेल. नांदेड जिल्ह्याच्या तुरळक भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्याच्याही तुरळक भागामध्ये आज हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. अकोला जिल्ह्याच्या काही भागात आज हलक्या पावसाची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्याच्याही तुरळक भागामध्ये हलका पाऊस पडेल. यवतमाळमध्ये आज हवामान कोरडे राहील. तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल. वर्ध्यातही आज तुरळक भागात हलका पाऊस पडेल. नागपूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये आज हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. भंडारा जिल्ह्याच्याही काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. गोंदिया जिल्ह्याच्या तुरळक भागामध्ये आज हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आज हलक्या पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्याही काही भागात आज हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनही टच करा. परत भेटूत नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.